आवाज सुरुवातीला बातमी आहे जेजुरीतून. जेजुरीमध्ये आज सोमवती यात्रेला सुरुवात झाली. सकाळी 9 पर्यंत अमावस्येचा पर्व काळ असल्यानं पहाटे 3 वाजताच मल्हारी महासाच्या उत्सव मूर्ती पालखीत घालून करहा स्नानासाठी काढण्यात आल्या. तर या ठिकाणी सनई चौघड्याच्या सुरुवात आणि सदानंदाच्या जयघोषामध्ये खांदेकरी मानकऱ्यांनी पालखी उचलली. तर बंदुकीच्या फैरीतून सलामी देखील देण्यात आली. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्यानं गडकोटा बाहेर प्रस्थान ठेवलंय. यावेळी गडाच्या सज्जातून सोहळ्यावरती भंडारा खोबऱ्याची मुक्त हस्तानं उधळण करण्यात आली आहे. तर दिवाळी पाडव्याचा दुग्ध शर्करा योग असल्यानं फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. तर अनेक वर्षांनी पहाटेचा सोमवती उत्सव भरल्यानं गर्दी कमी आहे, मात्र अमावस्येच्या वारकऱ्यांनी वारी पूर्ण केली आहे. तर सोहळ्यानं 3:30 वाजता करहा स्नानासाठी प्रस्थान ठेवलं. तिकडे शिर्डीला शिर्डीच्या साई मंदिरातही लक्ष्मी कुबेराचं पूजन पारंपरिक पद्धतीनं काल पार पडलं. वेदमंत्राच्या घोषात साई मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं. देशभरातील लाखो साई भक्त शिर्डीमध्ये साई दरबारी आपली दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झाले. तर नंदादीप आणि लेंडीबागेत दीपोत्सवही साजरा होत आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी साई मंदिर परिसर उजळून निघालाय. तर साईबाबांच्या मूर्तीला करोडो रुपयांच्या सुवर्ण आभूषणांचा साज चढवण्यात आलाय. साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील विविध आकाश कंदील भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत. देशभरात काल लक्ष्मीपूजनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपुरातही विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5,000 दिव्यांची आरास करण्यात आली होती. तसंच देवाला सुवर्ण अलंकाराचा साज चढवण्यात आला होता. या संपूर्ण रोषणाईनं विठुरायाचं रावळ सोन्यासारखं उजळून निघालं होतं. दहशतवाद्यांशी लढताना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका इथल्या जवानाला वीरमरण आले. गावात हजारो दीप प्रज्वलित करत गावातील नागरिकांनी या शहीदाला श्रद्धांजली वाहिली. गावातून फेरी काढत हजारो पणत्या लावून शहीद जवान सुनील वलटे यांना साश्रुनयनांनी मानवंदना वाहण्यात आली आहे. तर लवकरच ग्रामस्थ शहीद जवानाच्या स्मारकाचं भूमिपूजन करणार असून गावच्या प्रवेशद्वाराला शहीद सुभेदार सुनील वलटे यांचं नाव देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आहे. सुप्रिया सुळेंनी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं विठ्ठलाकडे साकडं घातलंय. तर त्यांनी सर्वांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांसह संपूर्ण परिवार उपस्थित होता. गेल्या 5 वर्षांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाला यंदा हिरकणीच्या टीमनं हजेरी लावली. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांच्या सुनबाई मिताली ठाकरेही यावेळी उपस्थित होत्या. तर मागील वर्षी या दीपोत्सवाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरे मात्र गैरहजर होते. दिवाळीनिमित्तानं गोरेगाव आरे कॉलनीत पर्यावरणप्रेमींसह आदिवासी बांधवांनी लक्ष्मीपूजनानिमित्त गावदेवी मंदिरात महापूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी आदिवासी बांधवांसोबतच पर्यावरणप्रेमींनी आदिवासी बांधवांचं दैवत असलेल्या गावदेवी आणि वाघोबा देवाची पूजा केली. दिवाळीनिमित्त सीएसएमटी स्टेशन आणि बीएमसी इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईनं सीएसएमटीचा परिसर उजळून निघतोय. मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हवर लक्ष्मीपूजनानिमित्त आतषबाजी करण्यात आली. विविध प्रकारचे शोभेचे फटाके इथे फोडण्यात आले आणि त्यामुळे मरीन ड्राईव्हचा परिसर उजळून निघाला होता. तर दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे, तशीच ती कलाकारांना एक पर्वणी देखील असते. दिवाळीनिमित्त मुंबईच्या घाटकोपरच्या जयंतीलाल वैष्णव पालिका शाळेत 47व्या वर्षी कला साधना अकादमीतर्फे रांगोळीचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. आणि या प्रदर्शनात दिवंगत नेते आणि कलाकारांना रांगोळीतून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच आरेचा प्रश्न असेल, पश्चिम महाराष्ट्रातील पूर असेल, असे विविध विषय रांगोळीच्या माध्यमातून आकारण्यात आलेले आहे. तर या अकादमीतून अनेक कलाकारांनी आपली कला या ठिकाणी सादर केली आहे. नाशिकच्या खाद्य संस्कृतीला मोठी परंपरा आहे. 150 वर्षांची परंपरा असलेली मिसळ, 100 वर्षांची परंपरा असलेली कढी भेळ, कोंडाजी मकाजीचा चिवडा, भद्रकालीचा खवा, नूर मोहम्मदचे दहीवडे आणि बुधा हलवायची जिलेबी श्रीखंड म्हणजेच नाशिकची खाद्य परंपरा. आणि या दिवाळीनिमित्त बुधाची खुमासदार जिलेबी, मन तृप्त करणारे श्रीखंड, लज्जेदार चिवडा अशा अनेक गोष्टी एकाच ठिकाणी नाशिककरांना उपलब्ध झाल्या आहेत. तिकडे नागपूरमध्ये एक दिया सैनिकों के नाम या अंतर्गत पणत्या लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो. खरं तर आपल्या संपूर्ण नागरिकांचं आपण जे सुरक्षित आयुष्य जगत असतो त्याचं सगळं श्रेय आपल्या जवानांना देत या ठिकाणी हा दीपोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचं बघायला मिळते. बाजारपेठा देखील सजलेल्या आहेत. मिठाई आणि फरसाणसारख्या पदार्थांची विक्री देखील या दिवसामध्ये जोमात असते. अलीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक पॅकिंगमध्ये मिळणाऱ्या मिठाईचं प्रमाण वाढले आणि याचेच अनेक प्रकार नामांकित हल्दीराम मिठाईवाल्यांकडे देखील बघायला मिळत आहेत. दिवाळीच्या निमित्तानं भिवंडीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दिवाळीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये ढोल ताशा पथकही सहभागी झालं होतं. यामध्ये नागरिक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. गडचिरोलीतल्या माओवादी हिंसाचारानं ग्रस्त अशा ग्रामस्थांसोबत पोलिसांनी दिवाळी साजरी केली आहे. तब्बल 5 किलोमीटर जंगलातून पायी प्रवास करून सिरोंच्या तालुक्यात तमनदाला गावात दिवाळीचा आनंद लुटण्यात आला. या ग्रामस्थांना फराळ फटाके नवीन कपड्यांचं देखील वाटप करण्यात आलंय. त्यामुळे पोलिसांच्या या कार्याचं निश्चितच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. सांगलीमध्ये महापुरामुळे झेंडूच्या फुलांची आवक कमी झाली आणि त्यामुळे मार्केटमध्ये झेंडूची फुलं कमी आहेत. आवक कमी आणि मागणी जास्त, त्यामुळे झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फुलांचे दर 80 ते 100 रुपये प्रति किलो आहेत. तिकडे वाशीमध्ये काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या डोळ्यात अश्रू अशी परिस्थिती आहे. कारण झेंडूच्या फुलाला कवडी मोल भाव या ठिकाणी मिळतोय. वाशीममधलं हे चित्र आहे आणि त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. तर झेंडूला किलो मागे अवघा 10 रुपये इतकाच दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर तिथेच दुसरीकडे बाजारामध्ये काळ्या ऊसाला मात्र चांगला दर मिळतोय. काळ्या ऊसाला 35 ते 40 रुपये दर मिळतोय आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिवाळी साजरी करण्याकरता बारामतीत आहेत आणि पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून या ठिकाणी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि जनसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना बघायला मिळत आहेत. वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी माढा शहरातील दत्ताजी शिंदे आणि संदीप शिंदे या पिता पुत्रांनी फटाक्यांची विक्री बंद करून चक्क पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू केली आहे. प्रदूषण मुक्त आणि विचारयुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदेंनी हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय. माढ्यातील मेन रोड चौकात असलेल्या सह्याद्री उद्योग समूहानं फटाके स्टॉल ऐवजी यंदा जवळपास 1000 विविध पुस्तकांचं प्रदर्शन भरवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यावेळी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच मोदींनी त्यांच्यासोबत काही वेळही घालवला. यावेळी जवानच आपलं कुटुंब असल्याचं देखील मोदींनी म्हटलंय. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले होते. तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्येही भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांसोबत दिवाळीचा सण साजरा केलाय. ट्रम्प यांनी हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेमध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि हाच या देशाचा सिद्धांतही आहे असं ते म्हणाले. तसंच दिवाळीला मी आणि माझ्या पत्नीकडून तुम्हा सर्वांना प्रकाशाच्या या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा देत या ठिकाणी ट्रम्प यांनी दिवाळीचा सण साजरा केलाय. पंजाबमध्ये अमृतसरच्या हरमंदिर साहिब अर्थात गोल्डन टेम्पल इथे दिव्यांची आरास करण्यात आली होती. दिवाळीनिमित्त इथे बंदीशोर दिवस साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे. त्याच अंतर्गत दिवाळीचा हा उत्सव या ठिकाणी देखील बघायला मिळतोय. जयपूरमध्येही दिवाळीचं मोठं सेलिब्रेशन करण्यात आलंय. यावेळी नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडत आणि एकमेकांना शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली. तर दिव्यांचीही आरास या ठिकाणी करण्यात आली आहे. भारत बांगलादेशच्या सीमेवर फुलबारी इथे BSF च्या जवानांनी दिवाळी साजरी केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय सीमेवरती हे जवान दिवाळी साजरी करताना बघायला मिळत आहेत. दिवाळीनिमित्त नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक आणि संसदेच्या परिसरातही रोषणाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे एरवीही दिमाखदार असणारा हा परिसर आणखीनच झळाळून उठला आहे. घरापासून दूर असणाऱ्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांनीही आपली दिवाळी साजरी केली आहे. अटारी इथे BSF च्या जवानांनी दिवाळी साजरी करत एकच जल्लोष केला. जयपूरमध्येही दिवाळीचा उत्साह बघायला मिळतोय. इथेही शहरामध्ये रस्त्यांवर रोषणाई केल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे प्रकाशाचा आनंदाचा हा दिवाळी सण सगळीकडे साजरा होताना बघायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतर राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं बघायला मिळतंय. काही ठिकाणी प्रदूषणाच्या प्रमाणानं धोक्याची पातळी देखील ओलांडली. अनेक ठिकाणी लोकांना श्वास घेताना त्रास होतोय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निकालानंतर पहिल्यांदाच काल कोल्हापुरात हजेरी लावत पत्रकार परिषद घेतली. बंडखोरांमुळे पराभव झाल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सर्व बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं देखील ते म्हणालेत. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पराभवाचं चिंतन करणार असल्याचं म्हटलंय. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलाय. मंडलिक यांच्यावर कारवाई करावी असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. विरोधकांवरही चंद्रकांत पाटलांनी जोरदार टीका केली. आता विरोधक ईव्हीएमवर बोलणार नसल्याची खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. उदयनराजे यांचा पराभव जिभारी लागल्याचंही ते म्हणालेत. उदयनराजे यांचा योग्य सन्मान केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. कोल्हापूरचा भाजपनं विकास केला. अनेक नवे प्रकल्प कोल्हापुरात आणले गेले तरी देखील लोकांनी नाकारल्याची खंत यावेळी पाटील यांनी बोलून दाखवली. विकास करूनही जनतेनं का नाकारलं याचं आत्मचिंतन करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. तर जनतेनं विरोधकांना सन्मानाची जागा दिली असं म्हणत शरद पवारांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले. त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 30 तारखेला मुंबईमध्ये येणार आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीकरता ते येणार असल्याची माहिती प्रवक्ते गिरीश व्यास यांनी दिली आहे. तर यावेळी ते मातोश्रीवर जाण्याची शक्यता देखील व्यास यांनी व्यक्त केली आहे. आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यामध्ये तुफान राडा झालाय. दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दोन्ही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. शाब्दिक बाचाबाचीनंतर दोन्ही नेते आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडल्याचं बघायला मिळालं. अमरावतीतील बडनेराजवळच्या मधुबन वृद्धाश्रमातली ही घटना आहे. नवनीत राणा यांना दिनेश बुब यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत हाणामारी केली आहे. अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय. तर बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. सानप यांनी मातोश्रीवरती शिवबंधन बांधलंय. भाजप सोडून सानप राष्ट्रवादीत गेले होते. मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळूनही ते पराभूत झाले. सानप यांना हाताशी धरून पालिका काबीज करण्याची छगन भुजबळ यांची योजना होती. मात्र भुजबळांच्या या मनसुब्यावर पाणी फिरलंय. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं माती मोड केलाय. ज्वारी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाचं 70% नुकसान झालंय. तर शेतात उभी असलेली ज्वारी काळी पडली आहे. तर कापसाच्या बोंडांना कोंब फुटले. तर अमळनेर बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या सुमारे 400 क्विंटल मकाचं देखील नुकसान झालंय. उघड्यावर टाकलेल्या मक्याला कोंब फुटलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. वाशिम जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी जोरदार पाऊस पडल्यानं दिवाळी खरेदीवर देखील त्याचा परिणाम जाणवतोय. सलग 6व्या दिवशी पडलेल्या पावसामुळे शेतीचं देखील मोठं नुकसान केलंय. परतीच्या पावसानं कहर केल्यानं जिल्ह्यातील रिसोड मालेगाव तालुक्यातील 80% कापून जी गंजी लावून या ठिकाणी ठेवलेलं सोयाबीन होतं ते खरं तर आता वाया जातंय की काय अशी भीती शेतकऱ्यांना पडत आहे. सलगच्या पावसामुळे झाकून ठेवलेल्या गंजीला बुरशी लागल्यानं सोयाबीन काळवंडलं असून त्याचा दर्जा देखील घसरलाय. उर्वरित सोयाबीन आणि ज्वारीच्या उभ्या कणसांना कोंब फुटले. तर अतिपावसामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. 100 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव 10 वर्षांनंतर दमदार झालेल्या पावसानं पूर्ण क्षमतेनं भरलाय. माणगंगा नदीवर असणारे आंधळी धरण पूर्ण भरल्यानंतर पुढे आलेलं पाणी राजेवाडी तलावात आलं. तलावाच्या सांडीवरून हे पाणी वाहू लागल्यानं दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी सुखावलाय. सांगली, सोलापूर, सातारा या 3 जिल्ह्यांमधील गावांना 44,206 एकर क्षेत्राच्या शेतीसाठी हे पाणी आता उपयुक्त ठरणार आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परतीचा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र बघायला मिळत आहे. भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाल्यानं वाघूर धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आलेत. प्रतिसेकंद 27,000 क्युसेक वेगानं पाणी तापी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. अकोल्यामध्ये अकोट भागात दिवाळीच्या दिवशी रोहित मोरे या 21 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विकी तेलगोटे याला अकोट शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. विरार चंदन सार इथे फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली होती. आगीत फर्निचर जळून खाक झालंय. तर फटाक्यांच्या ठिणगीनं ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्री साधारण 10:30 च्या सुमारास ही आग लागली होती.